नाशिकच्या मंदिरात संयोगिता राजे छत्रपती यांना आलेला अनुभव वाईट होता राज्यातल्या मंदिरात सर्वसामान्य महिलांचा सन्मान ठेवला जात नाही अशा प्रवृत्तींवर राज्य शासनानं कारवाई करणं गरजेचं असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं दरम्यान नाशिकच्या काळाराम मंदिरात छत्रपती घराण्याच्या वंशज संयोगिता राजे छत्रपती यांचा अवमान झाला त्याबद्दल कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या घटनेचा निषेध करण्यात आला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिता राजे या फेब्रुवारी महिन्यात नाशिकमधील काळाराम मंदिरात गेल्या होत्या तिथं त्यांना महंतांकडून वाईट अनुभव आला याबाबत त्यांनी सोशल माध्यमातून परखडपणे महंतांविरोधात भावना व्यक्त केल्या शनिवारी संभाजीराजे छत्रपती यांनी त्याबद्दलची प्रतिक्रिया दिली संयोगिता राजे यांनी मंदिरातील अपप्रवृत्ती विरोधात परखडपणे मत मांडलंय खरं तर शंभर वर्षापूर्वी राजर्षी शाहू महाराजांना देखील अशा पद्धतीच्या अपप्रवृत्तींचा सामना करावा लागला होता तशीच घटना संयोगिता राजे छत्रपती यांच्याबाबत घडली आहे याचाच अर्थ राज्यातील मंदिरात सर्वसामान्य महिलांचा सन्मान ठेवला जात नाही अशा प्रवृत्तीला वेळीच आवर घातला पाहिजे त्यांच्यावर सरकारनं कारवाई करणं अपेक्षित आहे आम्हाला सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा आहे असं संभाजीराजे म्हणाले दरम्यान कागळ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलाय बस स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं जमा झाले राजर्षी शाहू महाराजांच्या घराण्याचा आणि विचारांचा अवमान कदापि सहन करणार नाही असा इशारा देत कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला यावेळी माजी नगराध्यक्ष अजित कांबळे ज्येष्ठ नागरिक शामराव पाटील विजय काळे नितीन काळबर फरागटे वाडीच्या सरपंच शीतल फराकटे यांनी मनोगत व्यक्त केली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांचा अवमान होत असताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे गप्प का आहेत असा प्रश्नही काही कार्यकर्त्यांनी उपस्थित केला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर सौरभ पाटील पद्मजा भालबर मंगल गुरव यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते